Good morning friends, today we are going to study the circulatory system in human. आज आपल्याला पाहिजे circulatory system in human. आता आपण इथे जर या ठिकाणी पाहिलं तर circulatory system of human, it is composed of. आता ते सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये मुख्य दोन घटक कोणते येतात. नंबर एक ब्लड वॅस्क्युलर सिस्टीम अँड लिम्फॅटिक सिस्टीम. म्हणून आपण असं म्हणतो की सर्क्युलेटरी सिस्टीम इट इज अ कंपोज ऑफ ब्लड वॅस्क्युलर सिस्टीम आणि नंबर दोन लिम्फॅटिक सिस्टीम. आता याच्यापैकी आपल्याला अगोदर पाहिजे ब्लड वॅस्क्युलर सिस्टीम. ब्लड वॅस्क्युलर सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ कोणकोणते भाग येतात ब्लड वॅस्क्युलर सिस्टीममध्ये. नंबर एक सर्क्युलेटिंग फ्ल्यूड, दॅट इज द ब्लड. ब्लड हा सर्क्युलेटिंग फ्ल्यूड येतो. नंबर दोन पंपिंग सेंटर or pumping chamber, that is the heart. Number 2 la yeto heart. Ani number 3 la yetat blood vessels. Yatya tigancha karya veg vegla ahe. Blood, it is a circulating fluid. Heart, it is a pumping chamber. Ani blood vessels, they are useful for transport of the blood from heart to the different organs. याचा करता ह्या तीन बाबी ब्लड वेस्क्युलर सिस्टीम मध्ये गरजेच्या आहेत. ब्लड, हार्ट, त्यानंतर ब्लड वेसल्स. आणि आता हे ब्लड वेस्क्युलर सिस्टीम जी आहे, दॅट ब्लड वेस्क्युलर सिस्टीम ही कशासाठी आवश्यक आहे, तर ब्लड वेस्क्युलर सिस्टीम इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरियस फंक्शन्स. ब्लड वेस्क्युलर सिस्टीम कोणकोणती कामं करते, तर आता या फंक्शनच्या बाबतीमध्ये पाहिलं तर नंबर एक इट इज फंक्शन जस्ट लाईक द ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट कशा कशाचा ट्रान्सपोर्ट करते हे ब्लड वेस्क्युलर सिस्टीमच्या मार्फत कोणकोण कॅरी केलं जातं, तर याच्यामध्ये ट्रान्सपोर्टमध्ये ऑक्सिजन असेल, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड असेल, त्याच्यानंतर न्यूट्रियंट्स असतील आणि वेस्ट मटेरियल यांचं ट्रान्सपोर्टिंग या ब्लड वॅस्क्युलर सिस्टीममार्फत घडून येते. त्यानंतर दुसरं याचं जे फंक्शन आहे नंबर दोन, दुसरं कोणतं आहे नंबर दोन होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस मीन्स टू मेंटेन द इंटरनल इन्व्हायरमेंट कॉन्स्टंट. टू मेंटेन द इंटरनल इन्व्हायरमेंट कॉन्स्टंट, दॅट इज कॉल्ड ॲज द होमिओस्टॅसिस. म्हणजे बाहेरचं वातावरण आणि शरीर यांचा समतोल राखणं, याला आपण म्हणतो होमिओस्टॅसिस. आणि याचं तिसरं जे फंक्शन आहे, दॅट इज द प्रोटेक्शन. ब्लड वॅस्क्युलर सिस्टीमचं तिसरं फंक्शन जे आहे, दॅट इज द प्रोटेक्शन. आता हे प्रोटेक्शन कसं केलं जातं, तर प्रोटेक्शनच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की रक्तामध्ये WBC असतात. WBC म्हणजे व्हाईट ब्लड कार्पस्कल्स. आपण ज्यांना म्हणतो सोल्जर सेल्स, म्हणजे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्याचं काम ह्या WBC करतात. त्याचबरोबर WBC बरोबर याच्यामध्ये हा फायब्रिनोजन नावाचा जो घटक असतो रक्तामधले, फायब्रिनोजन, इट इज अ युजफुल फॉर क्लॉटिंग ऑफ द ब्लड.
रक्त गोठण्याकरता या फायब्रोनेजनचा उपयोग आपल्याला होतो आणि आपण म्हणून असं म्हणतो की आर या ब्लड वेस्क्युलर सिस्टीम इट फंक्शन ॲज ए प्रोटेक्शन बिकॉज WBC दे आर द सोल्जर सेल्स इन आवर बॉडी आणि फायब्रोनोजन इट इज यूजफुल फॉर क्लॉटिंग ऑफ द ब्लड. आता एवढं पाहिल्याच्या नंतर म्हणजे आता इथं आपण लक्षात काय काय ठेवणार की सर्क्युलेटरी सिस्टीम इट इज अ कंपोज ऑफ द ब्लड वेस्क्युलर सिस्टीम अँड द लिम्फॅटिक सिस्टीम. याच्यातली आपण नंबर एकला घेतली ब्लड वेस्क्युलर सिस्टीम. ब्लड वेस्क्युलर सिस्टीम इट अ कन्सिस्ट ऑफ ब्लड हार्ट आणि ब्लड वेसल. आणि मग त्याच्यात आपण पुन्हा पाहिलं की ब्लड वेस्क्युलर सिस्टीमचे फंक्शन्स काय आहेत. तर नंबर एक ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्टमध्ये काय आलं ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड न्यूट्रियंट आणि वेस्ट. त्यानंतर होमिओस्टॅसिस आणि नंबर 3 प्रोटेक्शन. दीज आर द फंक्शन्स ऑफ द ब्लड वॅस्क्युलर सिस्टीम. आता हे एकदा पाहिल्याच्या नंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आणि त्या पुढच्या पॉईंटचं आपल्या नाव आहे ते म्हणजे ब्लड कंपोजिशन. पुढचा पॉईंट आहे आपला ब्लड कंपोजिशन. आता हे ब्लड कंपोजिशन रक्तामध्ये कोणकोणते घटक असतात याला आपण म्हणतो ब्लड कंपोजिशन. आता याच्या अगोदर आपल्याला काही बाबी पाहाव्या लागतील. आता उदाहरणार्थ पहिली बाब म्हणजे हिमॅटॉलॉजी. या ब्लड कंपोजिशन खाली आपल्याला पाहायचं हिमॅटॉलॉजी. तर हिमॅटॉलॉजी म्हणजे काय. तर स्टडी ऑफ द ब्लड इट इज कॉल्ड ॲज द हिमॅटॉलॉजी. स्टडी ऑफ द ब्लड दॅट इज कॉल्ड ॲज द हिमॅटॉलॉजी. आणि आपण अडल्ट ह्युमनमध्ये जर पाहिलं इन द अडल्ट पर्सन द ब्लड किंवा टोटल ॲव्हरेज ब्लड दॅट इज द 4-6 लिटर. ज्या माणसाच्या शरीराची पूर्ण वाढ झालेली आहे त्या माणसामध्ये टोटल रक्त किती असतं 4-6 लिटर. आणि ब्लडचा जर आपण कलर पाहिला तर ब्लडचा कलर कसा असतो. ब्लड इट इज अ रेड कलर. आता त्याचा रेड कलर का आहे कारण रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतो आणि हिमोग्लोबिन इट गिव्ज द क्रिम्सन रेड कलर टू द ब्लड. आता त्याचबरोबर इट इज अ डिराइव फ्रॉम द एम्ब्रियॉनिक मिसोडर्म. एम्ब्रियॉनिक मिसोडर्म. एम्ब्रियॉनिक मिसोडर्म आपल्याला युटेरस माहिती आहे, ओम माहिती आहे. आणि ओममधले 3 लेयर असतात. युटेरसचे 3 लेयर असतात. मग ते कोणकोणते आहेत. नंबर 1 एक्टोडर्म. नंबर 2 एंडोडर्म. आणि नंबर 3 मिसोडर्म. मिसोडर्म. मग हा जो आहे दॅट इज द ब्लड इट इज अ डिराइव फ्रॉम द एम्ब्रियॉनिक मिसोडर्म. म्हणजे त्याचं जे ओरिजिन आहे ते कोणतं आहे. दॅट इज द एम्ब्रियॉनिक मिसोडर्म. आणि ब्लड इट इज अ स्लाइटली अल्कलाइन इन नेचर. याचा जो नेचर आहे तो कसा आहे. दॅट इज द अल्कलाइन. आता अल्कलाइन आपण कधी म्हणतो. रक्ताचा नेचर जो आहे दॅट इज द अल्कलाइन.
जहाँ त्याचा पीएच एक ते 6.9 इथपर्यंत जेव्हा पीएच असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो ॲसिडिक. जेव्हा ब्लडचा पीएच हा बरोबर 7 असतो तेव्हा आपण त्याला म्हणतो न्यूट्रल. आणि जेव्हा द पीएच इट इज अबाव 7, ये 7 पेक्षा जास्त जेव्हा पीएच असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो, म्हणजे 1 ते 6.9 असेल तर ॲसिडिक, 7 असेल बरोबर 7 असेल तर न्यूट्रल, आणि 7 पेक्षा जर पुढे असेल जास्त असेल तर तेव्हा त्याला म्हणतात अल्कलाईन. आणि म्हणून ब्लड इट इज ए अल्कलाईन इन नेचर. 6वा पॉइंट याच्यामध्ये आहे, इट इज अ सॉल्टी इन टेस्ट. सॉल्टी सॉल्टी याचा अर्थ त्याची जी चव आहे ती मिठासारखी असते, आणि म्हणतो आपण म्हणून त्याला म्हणतो इट इज अ सॉल्टी. पुढचा याच्यातला पॉइंट आहे, इट इज अ विस्कस फ्लुइड. विस्कस फ्लुइड, विस्कस दुधासारखा चकचकीत, त्याला म्हणतात विस्कस. जी याचा आता एवढे आपण इथं हे लक्षात ठेवायचे की इट इज अ विस्कस इन कलर. आणि त्याचबरोबर 8वा जो पॉइंट आहे, इट इज अ हेवियर दॅन दॅट ऑफ द वॉटर. हेवियर म्हणजे जड, पाण्यापेक्षा त्याचं जडपणा जो आहे तो जास्त असतो. आणि आता याच्यामध्ये रक्तामध्ये मुख्य घटक कोणकोणते असतात, तर रक्तामध्ये इट हॅज मेन टू कॉम्पोनंट, दॅट इज द फ्ल्यूड कॉम्पोनंट जो असतो याला आपण म्हणतो प्लाझ्मा. रक्तामध्ये जो पातळ द्रवासारखा घटक असतो याला म्हणतात प्लाझ्मा. आणि जनरली द आउट ऑफ द टोटल ब्लड द 55% प्लाज्मा इज प्रेझेंट. रक्तामध्ये या टोटल रक्ताच्या जर टक्केवारीमध्ये पाहिलं तर 55% जो फ्ल्यूड असतो त्याला प्लाज्मा म्हणतात. आणि फॉर्म एलिमेंट्स म्हणजेच काय, ब्लड सेल्स. ब्लड सेल्स 55% हा प्लाज्मा झाला, आणि मग राहिलेल्या ज्या आहेत त्या असतात ब्लड सेल्स. मग त्या किती आहेत, 45% ब्लड सेल्स. आणि हे जे आहे हे झालं त्याचं कंपोजिशन, म्हणजे रक्तामध्ये 55% प्लाज्मा असतो आणि त्याचबरोबर 45% या ब्लड सेल्स असतात. मग आता या प्लाज्मा सेपरेटेड कसा करायचं, समजा आपण काय करायचं, आता सेंट्रीफ्युगेशन मेथडच्या सहाय्यानं या रक्तामधला प्लाज्मा वेगळा करतात. सेंट्रीफ्युगेशन ही मेथड काय असते, सेंट्रीफ्युगेशनमध्ये ही एक सोपी पद्धत आहे. सेंट्रीफ्युगेशन एक असे टेस्ट ट्यूब असते, अशी टेस्ट ट्यूब आहे. आणि ही टेस्ट ट्यूब काय करतात, या टेस्ट ट्यूबमध्ये अशा प्रकारे ब्लड भरतात. मग टेस्ट ट्यूबमध्ये ब्लड भरल्याच्यानंतर असं ब्लड समजा भरलं, मग ब्लड भरल्याच्यानंतर काय होणार की याच्यातल्या खालच्या बाजूला, या समजा आपण इमॅजिन करू की ह्या आरबीसी आहेत, ह्या अशा आरबीसी येतात. मग एका टेस्ट ट्यूबमध्ये रक्त घेतात, रक्त घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्लाज्मा टाकायचा आपल्या, सॉरी ब्लड टाकायचं. ब्लड टाकल्याच्यानंतर सेंट्रीफ्युगेशन मशीनमध्ये त्याला लोड करतात, आणि लोड केल्याच्यानंतर अशी गोल 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 ते हे टेस्ट ट्यूब फिरली जाते. आणि मग सेटल केल्याच्यानंतर खाली ज्या राहतात दॅट इज द ब्लड सेल्स, खालच्या बाजूला ज्या असतात यांना म्हणायचं ब्लड सेल्स, आणि वरच्या बाजूला जो आहे दॅट इज द प्लाज्मा. मग प्लाज्मा वेगळं काढण्याची जी पद्धत आहे
या पद्धतीला म्हणतात सेंट्रीफ्युगेशन. आता परत आपण पाहू की नेमकं प्लाझ्मा काय असतो तो. प्लाझ्मा प्लाझ्मा आउट ऑफ द टोटल ब्लड नियर अबाउट 55% प्लाझ्मा इज प्रेझेंट इन द ब्लड. आणि प्लाझ्माला आणखी कलरच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर स्ट्रॉ कलर्ड लिक्विड पार्ट ऑफ द ब्लड दॅट इज कॉल्ड ॲज द प्लाझ्मा. स्ट्रॉ कलर गवताच्या वाळलेल्या काड्यांचा जसा रंग असतो याला म्हणतात स्ट्रॉ कलर. अँड दॅट अ स्ट्रॉ कलर्ड लिक्विड पार्ट ऑफ द ब्लड दॅट इज कॉल्ड ॲज द प्लाझ्मा. अँड धिस प्लाझ्मा इट इज स्लाइटली अल्कलाईन इन नेचर. अल्कलाईन इन नेचर. तर हा अल्कलाईन का आहे, कारण आपण अगोदर पाहिलं की रक्तसुद्धा नेचरनं कसं आहे, इट इज अ अल्कलाईन. आणि मग प्लाझ्मा हा एक रक्तातलाच घटक असल्यामुळे इट इज ए अल्कलाईन इन नेचर. अँड प्लाझ्माचा चौथा जो पॉईंट आहे, इट इज अ विस्कस फ्लुइड. विस्कस दुधासारखा याला म्हणतात विस्कस. आणि प्लाझ्मामध्ये मग जे काही मुख्य घटक असतात ते कोणकोणते असतात, किंवा प्लाझ्मा इट कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग मेन कंपोनंट, याचं जर आपण कंपोजिशन पाहिलं, त्याची जर टक्केवारी पाहिली, कंटेंट्स पाहिले आणि टक्केवारी जर पाहिली तर ती कशी आहे, कंटेंट्स आणि त्याचं पर्सेंटेज, म्हणजे रक्तामध्ये कोणता घटक किती आहे, कोणता घटक आहे याला म्हणायचं कंटेंट आणि त्याची ही टक्केवारी. मग कोणाचं पर्सेंटेज किती आहे ते आता आपण पाहू. मग याच्यामध्ये कंटेंटमध्ये जर आपण पाहिलं की प्लाझ्मामध्ये मुख्य घटक कोणता असतो, तर नंबर एक वॉटर. सर्वात जास्त असतो प्लाझ्मामध्ये तो असतो वॉटर. आणि पर्सेंटेज ऑफ द वॉटर दॅट इज द 90%. त्याचबरोबर दुसरा जो घटक असतो तो असतो प्रोटीन्स. प्रोटीन्स आता हे प्रोटीनचं प्रमाण पण याच्या कंपॅरिझनमध्ये कमी असतं. मग प्रोटीन्समध्ये कोणते असतात, अल्ब्युलिन, ग्लोब्युलिन, फायब्रिनोजन, हे प्रोटीन्स असतात. आणि त्यांचं जे प्रमाण आहे ते आहे 7-8%. म्हणजे प्रोटीन्स किती असतात, 7-8%. तिसरा जो घटक आहे दॅट इज द इनऑर्गॅनिक सॉल्ट. इनऑर्गॅनिक सॉल्ट हे इनऑर्गॅनिक सॉल्ट यांचं जे प्रमाण आहे ते कमी असतं. आणि इनऑर्गॅनिक सॉल्टमध्ये ते फक्त 1% असतात इनऑर्गॅनिक सॉल्ट. मग त्याच्यामध्ये सोडियम असेल, पोटॅशियम असेल, मॅग्नियम असेल, कॅल्शियम असेल, फेरस असेल, हे घटक असतात. आणि याच्याशिवाय काही ऑदर कंपोनंट पण प्लाझ्मामध्ये असतात, ऑदर्स. ह्या ऑदरमध्ये कोणतं आलं, ऑदरमध्ये जर आपण विचार केला उदाहरणार्थ त्याच्यामध्ये फूड येतं. आता फूडमध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचं असेल, ग्लुकोज असेल, अमायनो ॲसिड असेल, फॅटी ॲसिड असेल, त्याच्यानंतर काही वेस्ट मटेरियल पण आलं. वेस्ट वेस्टमध्ये कोणतं, समजा युरिया असेल, युरिक ॲसिड, क्रिएटिनिन असेल, सॉल्ट असेल, काही त्याच्यानंतर हार्मोन्स असतील किंवा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारे एन्झाईम्स असतील, अँटीकोॲग्युलंट असतील, कोलेस्टेरॉल असेल, अँटीबॉडीज असतील, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक त्याच्यामध्ये असतात. आणि याचं जे प्रमाण आहे ते किती असतं, तर 1-2%. हे काय झालं, दॅट इज द कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा. आपण याला काय म्हणतो, कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा. कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा जे रक्तामध्ये असणारे मुख्य घटक त्याला म्हणतात कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा.
मग इथं काय काय लक्षात ठेवणार आपण की वॉटर 90%, प्रोटीन्स जे आहेत 7 to 8%, इनऑर्गॅनिक सॉल्ट 1%, आणि ऑदर किती झाले 1 to 2%, आणि याच्याशिवाय त्याच्यामध्ये फूड असेल, वेस्ट असेल, हार्मोन्स असतील, एन्झाइम्स असतील, अँटीकॉयगुलंट असतील किंवा कोलेस्टेरॉल वगैरे वगैरे हे जे घटक असतात ते त्याच्यामध्ये असतात. मग हे काय झालं, ऑल दीज आर द स्ट्रक्चरल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द प्लाझ्मा आणि त्याचबरोबर कॉम्पोजिशन ऑफ प्लाझ्मा, रक्तामध्ये असणारे सर्व घटक आणि प्लाझ्माचे सर्व कॅरेक्टरिस्टिक फीचर्स. यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे येऊ. पुढच्या पॉईंटचं नाव आहे दॅट इज द फॉर्म एलिमेंट्स, फॉर्म एलिमेंट्स. फॉर्म एलिमेंट्स कशाला म्हणायचं की द ब्लड सेल्स दॅट आर प्रोड्यूस्ड इन द बॉडी. ब्लड सेल्स कुठं तयार होतात, तर बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्येच तयार होतात. मग ब्लड सेल्स दॅट आर प्रोड्यूस, ब्लड सेल्स दॅट आर प्रोड्यूस इन द बॉडी, ब्लड सेल्स दॅट आर प्रोड्यूस इन द बॉडी आर कलेक्टिवली कॉल्ड ॲज फॉर्म एलिमेंट. कलेक्टिवली तर इथं काय आपण लक्षात ठेवणार की ब्लड सेल्स या कुठं तयार होतात, दे आर प्रोड्यूस्ड इन द बॉडी, शरीरामध्ये तयार होतात, आणि दे आर कलेक्टिवली कॉल्ड ॲज द फॉर्म एलिमेंट. यालाच आपण एकत्रितरित्या काय म्हणतो, फॉर्म एलिमेंट. कलेक्टिवली इट इज कॉल्ड ॲज अ फॉर्म एलिमेंट. आता ह्युमन ब्लड कंटेन्स द, मला या रक्तामध्ये माणसाच्या रक्तामध्ये मुख्य कोणकोणते घटक असतात, तर आपण आत्ताच पाहिलं की रक्तामध्ये एकतर प्लाझ्मा असतो, त्याचा आपण ऑलरेडी सर्व पाहिलेलं आहे, आणि प्लाझ्माशिवाय 3 types ऑफ द फॉर्म एलिमेंट्स. फॉर्म एलिमेंट्स कोणते आहेत, दॅट इज द फॉर्म एलिमेंट्स नंबर 1 RBCs, नंबर 2 WBCs आणि नंबर 3 प्लेटलेट्स. दॅट इज द फॉर्म एलिमेंट्स. RBC याचा अर्थ रेड ब्लड कॉर्पस्कल्स, WBC मीन्स व्हाईट ब्लड कॉर्पस्कल, आणि तिसरा जो प्रकार आहे दॅट इज द प्लेटलेट्स. आता याच्यापैकी इन डिटेलमध्ये आपण पाहू रेड ब्लड कॉर्पस्कल्स. आता याच्यातला आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं रेड ब्लड कॉर्पस्कल्स. रेड ब्लड कॉर्पस्कल्स यालाच शॉर्टमध्ये आपण असं म्हणतो RBCs. RBC इट इज, आता याचे जे पूर्ण जेवढे काही स्ट्रक्चरल कॅरेक्टर्स आहेत ते सर्व स्ट्रक्चरल कॅरेक्टर्स आता आपल्याला पाहिजे RBCचे, म्हणजेच रेड ब्लड कॉर्पस्कल. RBC इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द, त्याला एक दुसरं नाव आहे इरिथ्रोसाइट्स. इरिथ्रोसाइट्स, RBCला जे दुसरं नाव आहे त्याला काय म्हणतात, ते दुसरं नाव आहे इरिथ्रोसाइट्स, म्हणजे RBCलाच आपण इरिथ्रोसाइट्स असं म्हणतात. मग इरिथ्रोसाइट्स आर द, आता याचे काही स्ट्रक्चरल कॅरेक्टर्स पाहिजे RBCचे. RBC दे आर मेनी इन नंबर. RBC दे आर मेनी इन नंबर. जर WBCचा विचार केला तर WBCचं प्रमाण रक्तामध्ये कमी असतं आणि RBC हे फार मोठ्या प्रमाणामध्ये असतात,
आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की आरबीसीज आर द मोस्ट अबंडंट सेल इन द ह्युमन बॉडी. तर आरबीसी या आकारानं कशा असतात? तर आरबीसी दे आर सर्क्युलर, सर्क्युलर गोल आकार. आता ऐका, आपण आरबीसीचं या ठिकाणी जर हे काढलं, फिगर काढली, तर आरबीसी कशा असतात? आरबीसी असं, आरबीसी दे आर द सर्क्युलर, अशा प्रकारचं आरबीसीचं आकार असतो. आरबीसी दे आर सर्क्युलर इन स्ट्रक्चर. तर सर्क्युलर गोलाकार आहेत, हे बाजू जर आपण पाहिली तर असं पूर्ण आपल्याला गोल दिसतं, म्हणून त्याला म्हणतात सर्क्युलर. तिसरा पॉइंट, दे आर द बाय कॉनकेव, बाय कॉनकेव, बाय कॉनकेव, बाय कॉनकेव कॉन्व्हेक्स बहिर्वक्र आणि कॉनकेव अंतर्वक्र. की आपल्याला असा अंतर्वक्र, आता हा अंतर्वक्र कसा दिसतो की आरबीसी आपण लॅटरल साईडनं जर पाहिलं, बायलॅटरल साईडनं जर पाहिलं ना, तर आपल्याला त्याचा जो आकार आहे ना हा असा दिसतो, हा असा. आणि याच्यामध्ये जो आहे ना तो पूर्ण असा प्लाझ्मा असतो, हा जो आहे ऑल इट इज द प्लाझ्मा. तर हा जो पूर्ण आहे तो काय आहे? प्लाझ्मा. आता आपण कोणता पॉईंट पाहत होतो की इट इज अ बाय कॉनकेव, बाय कॉनकेव हे अशा दोन्ही बाजूला अंतर्वक्र दिसतात आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो? बाय कॉनकेव. परंतु जेव्हा आपण बायलॅटरल साईडनं पाहतो, म्हणजे असं बाजूनं पाहतो, तेव्हा आपल्याला दिसतं की दे आर द बाय कॉनकेव अँड न्यूक्लियस इट इज अबसेंट इन द आरबीसी, द न्यूक्लियस इज अबसेंट, अबसेंट न्यूक्लियस. आरबीसी मध्ये न्यूक्लियस हा नसतो. आता आरबीसी मध्ये बाकीच्या सेलमध्ये जर पाहिलं, आपण कोणती एखादी पेशी काढली की अगोदर न्यूक्लियस काढतो, परंतु आरबीसी मध्ये आपण न्यूक्लियस कधीही दाखवत नाही. कारण ज्या वेळेला आरबीसी तयार होतात, म्हणजे ज्या वेळेला त्या यंग असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असतो. परंतु एकदा का आरबीसी रक्ताच्या प्रवाहामध्ये विलीन झाल्या, म्हणजे त्या अडल्ट झाल्या, की त्यांच्यामधला न्यूक्लियस हा नष्ट होतो. आणि म्हणून आपण असं म्हणतो की आरबीसीज इन द आरबीसी द न्यूक्लियस इज अबसेंट. मग एक वाक्य असं लक्षात ठेवायचं की न्यूक्लियस इज अबसेंट इन ऑल द मॅमल्स एक्सेप्ट कॅमल अँड लॅमा. म्हणजे हे दोनच असे ॲनिमल आहेत, कॅमल आणि दुसरा आहे लॅमा, हे दोनच ॲनिमल असे आहेत की ज्यांच्या आरबीसीमध्ये न्यूक्लियस असतो. आणि म्हणून वाक्य लक्षात ठेवायचं, आरबीसीज आर द अन्युक्लिएटेड इन ऑल द मॅमल एक्सेप्ट कॅमल आणि लॅमा. एमसीक्यूला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुणामध्ये न्यूक्लियस नसतो, तर कॅमल आणि लॅमा हे दोन ॲनिमल असे आहेत की ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. आता आपण पुढे येऊ. आरबीसीमध्ये हे या ठिकाणी मी ऑलरेडी आरबीसीची फिगर काढलेली आहे. तर आरबीसीचा कलर जो असतो, आरबीसी दे आर रेड इन कलर, आरबीसीचा कलर हा रेड असतो. तर आरबीसीला रेड कलर का आहे? कारण आरबीसीचा जो सायटोप्लाझम आहे ना, हा पूर्ण सायटोप्लाझमचा भाग आहे, हा सायटोप्लाझम आहे. आणि ह्या सायटोप्लाझममध्ये जास्त प्रमाणामध्ये काय असतो? तर हिमोग्लोबिन असतो. ह्या आहेत समजा आर बी सीज, आणि याच्या सायटोप्लाझममध्ये पूर्ण काय आहे? दॅट इज द हिमोग्लोबिन.
सायटोप्लाझम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन असतो आणि म्हणून आरबीसी दे आर रेड इन कलर, कारण ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट म्हणजेच हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन द आरबीसी अँड ड्यू टू दिस रिजन आरबीसी दे आर रेड इन कलर, कारण त्यांच्या सायटोप्लाझममध्ये सर्वात जास्त काय असतं तर दॅट इज द हिमोग्लोबिन. आणि आरबीसीचा जर आपण नंबर पाहिला, मेल आणि फिमेलमध्ये आरबीसी ह्या सारख्या नसतात. मेलमध्ये आरबीसीचं प्रमाण हे जास्त असतं आणि फिमेलमध्ये आरबीसीचं प्रमाण हे कमी असतं. मग त्या किती असतात? तर इन केस ऑफ द मेल, मेलचा जर विचार केला, इन केस ऑफ द मेल 5.1 to 5.8 मिलियंस पर क्यूबिक मिलीमीटर, दॅट इज अ परसेंटेज ऑफ आरबीसी इन द मेल. आणि मेलच्या कंपॅरिझनमध्ये फिमेलमध्ये आरबीसीचं प्रमाण हे कमी असतं आणि इन अडल्ट फिमेल द परसेंटेज ऑफ द हिमोग्लोबिन दॅट इज द फिमेल इन केस ऑफ द फिमेल दॅट इज द 4.3 to 5.2 दॅट इज द परसेंटेज इन केस ऑफ द फिमेल. म्हणजे ह्या आरबीसीचं जर प्रमाण पाहिलं तर आरबीसी मेलमध्ये ह्या जास्त असतात आणि फिमेलमध्ये कमी असतात. मेलमध्ये आरबीसी किती येतात? 5.1 to 5.8 मिलियन्स पर क्यूबिक मिलीमीटर आणि फिमेलमध्ये 4.3 to 5.2 क्यूबिक मिलीमीटर दॅट इज द परसेंटेज ऑफ द आरबीसी इन केस ऑफ द मेल अँड फिमेल. आणि आरबीसीचं टोटल लाईफ स्पॅन पाहिला, आरबीसीचा लाईफ स्पॅन जो असतो म्हणजे आयुष्य जे असतं ते असतं 120 days. आरबीसीचं आयुष्य किती आहे? 120 दिवस. आता ह्या 120 दिवसाच्या नंतर प्रत्येक दिवशी जेवढ्या आरबीसी तयार होतात तेवढ्याच मरतात. मग एक थोडं ॲडिशनल माहिती आपल्याला की ह्या प्रत्येक दिवशी जेवढ्या तयार होतात तेवढ्याच मरतात. मग ह्या मेलेल्या आरबीसी कुठं जातात? तर आपल्या लिव्हरमध्ये कौफर्स नावाच्या सेल असतात. कौफर्स सेल आपल्या लिव्हरमध्ये कौपर्स नावाच्या सेल असतात आणि मग ह्या कौपर्स नावाच्या ज्या सेल्स आहेत त्या ह्या डेड आरबीसीला गरम करत करतात. आता इथं ही आपण हे कौपर सेल हा MCQ मध्ये शब्द लक्षात ठेवा की कौपर सेल इट इन गल्फ अँड वर्न आउट द डेड आरबीसीज आणि द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरबीसी दॅट इज कॉल्ड ॲज द एरिथ्रोपॉयसिस. आरबीसी तयार होण्याची जी प्रक्रिया आहे याला म्हणतात एरिथ्रोपॉयसिस. एरिथ्रोपॉयसिस त्याच्यात शब्दशः अर्थ लक्षात ठेवायचा. एरिथ्रो मीन्स आरबीसी आणि पॉयसिस मीन्स फॉर्मेशन. शब्दशः अर्थ लक्षात ठेवायचा इरिथ्रो पॉयसिस. इरिथ्रो मीन्स आरबीसी आणि पॉयसिस मीन्स फॉर्मेशन. आरबीसी तयार होण्याची जी प्रक्रिया आहे याला म्हणतात इरिथ्रोपॉयसिस.
आणि आरबीसी दे आर प्रोड्यूस्ड फ्रॉम द हिमॅटोसाइटोब्लास्ट और रेटिकुलोसाइट्स एंड द एरिथ्रोपोएटिक ऑर्गन. एरिथ्रोपोएटिक ऑर्गन याचा अर्थ आरबीसी तयार कुठं होतात, तर एरिथ्रोपोएटिक ऑर्गन या अडल्टमध्ये वेगळं असतं आणि फिटसमध्ये वेगळं असतं. फिटस ज्याला आपण गर्भ म्हणतो, म्हणजे मदरच्या युटेरसमध्ये जेव्हा एम्ब्रियोची वाढ होते तेव्हा त्याला आपण म्हणतो फोइटस. आणि या फोइटसमध्ये आरबीसी कुठं तयार होतात आणि अडल्टमध्ये कुठं तयार होतात, तर फोइटसमध्ये हिमोपॉइसिस इट इज टेक्स प्लेस इनसाइड द लिव्हर अँड स्प्लीन. फोइटसमध्ये आरबीसी कुठं तयार होतात, इन द फोइटस आरबीसीज आर प्रोड्यूस्ड, म्हणजे हिमोपॉइसिस इट इज टेक्स प्लेस इनसाइड द लिव्हर अँड द स्प्लीन. आणि इन द अडल्ट आरबीसीज दे आर प्रोड्यूस्ड इन द रेड बोन मॅरो. शरीरामध्ये असे जे लांब हाडं असतात, उदाहरणार्थ हाताचं असेल पायाचं असेल, हाडाच्या मध्ये अशी एक पोकळी असते हाडाच्या मध्ये, आणि ह्या पोकळीच्या मध्ये जो काही कनेक्टिव्ह टिश्यू असते याला म्हणतात बोन मॅरो. आणि मग या बोन मॅरो मध्ये द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरबीसी इज टेक्स प्लेस, म्हणजे ह्या बोन मॅरो मध्ये ह्या आरबीसीज तयार होतात. इथं आपल्याला दोन बाबी लक्षात आल्या की या फॉइटसमध्ये एम्ब्रियोमध्ये कुठं तयार होतात, लिव्हर आणि स्प्लीनमध्ये. आणि इन केस ऑफ द अडल्ट द आरबीसीज दे आर प्रोड्यूस्ड इन द रेड बोन मॅरो. रेड बोन मॅरोमध्ये त्या तयार होतात. आता आरबीसी तयार होण्याकरता कशाची आवश्यकता असते, तर आपण इथं महत्त्वाच्या बाबी जर पाहिल्या ना, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B12, त्याचबरोबर फॉलिक ॲसिड आणि हिम प्रोटीन, आणि तिसरा जो आहे दॅट इज द हिम प्रोटीन. आता मी सांगितलं की लिव्हर आणि स्प्लीनमध्ये फिटसच्या आरबीसी तयार होतात, त्यानंतर अडल्टच्या कुठं तयार होतात, तर दे आर प्रोड्यूस्ड इन द रेड बोन मॅरो. आणि द फॉर द प्रोडक्शन द कॉम्पोनंट्स विच आर इसेन्शियल फॉर द प्रोडक्शन ऑफ द आरबीसी दॅट इज द विटॅमिन B12, म्हणजे आरबीसी तयार व्हायला मुख्य घटक कोणते असावे लागतात, तर विटॅमिन B12, फॉलिक ॲसिड आणि हिम प्रोटीन. दीज आर थ्री कॉम्पोनंट्स दे आर इसेन्शियल फॉर द प्रोडक्शन ऑफ द आरबीसी. आणि मग आता ह्या एकदा आरबीसी तयार झाल्याच्या नंतर मी आत्ता सांगितलं होतं तसं ह्या आरबीसी कुठं जातात, एक थोडीशी तुम्हाला ॲडिशनल माहिती म्हणून की जेव्हा आरबीसीचं आयुष्य संपतं म्हणजे डेथ होतो त्यावेळेला त्या कुठं जातात, तर कॉपर्स नावाच्या सेल असतात आपल्या लिव्हरमध्ये. कॉपर्स सेल आपल्या पुस्तकामध्ये हे दिलेलं नाही आहे, थोडी ॲडिशनल माहिती आहे आपल्याला. कॉपर्स सेल्स दे आर प्रेझेंट इन द लिव्हर. मग ज्या डेट झालेल्या आरबीसी आहेत त्या या कॉपर्स सेलकडे जातात, आणि कॉपर्स सेल काय करतात की इट द ओल्ड आरबीसी दे कॅन कट द ओल्ड आरबीसी अँड वर्न आउट. कट आणि वर्न आउट, वर्न आउट म्हणजे जीर्ण झालेल्या, आणि त्याचबरोबर ज्यांचं आयुष्य संपलेलं आहे
अशा आर बी सी कुठं जातील, दॅट आर बी सी गोज टुवर्ड द कॉपर सेल अँड दॅट कॉपर्स सेल इट कॅन इनगल्फ अँड वर्न आउट द डेड आर बी सी. म्हणजेच आर बी सी दे आर डिस्ट्रॉइड इन द लिव्हर आणि स्प्लीन, आणि म्हणून लिव्हर अँड स्प्लीन दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द ग्रेव यार्ड. ग्रेव यार्ड, ग्रेव यार्ड ऑफ आर बी सीज. लिव्हरला आणि स्प्लीनला काय म्हणतात? लिव्हर अँड स्प्लीन दे आर कॉल्ड ॲज द ग्रेव यार्ड ऑफ द आर बी सी. ग्रेव यार्ड याचा अर्थ मराठीतून त्याला म्हणतात स्मशान भूमी. तर याला स्मशान भूमी का म्हणायचं किंवा कत्तलखाना म्हणतात? कारण ज्या डेड झालेल्या आर बी सी येतात त्यांना कट करण्याचं कामकाज आणि नष्ट करण्याचं कामकाज या कॉपर्स सेल करतात, की ज्या लिव्हर आणि स्प्लीनमध्ये असतात, आणि म्हणून लिव्हर अँड स्प्लीन इट इज कॉल्ड ॲज द ग्रेव यार्ड, स्मशान भूमी ऑफ आर बी सी. आर बी सी कधी कमी होतात कधी जास्त होतात, म्हणजे प्रत्येक वेळेला आर बी सी सारख्याच तयार होतील असं नाही. काही वेळेला आर बी सीचं प्रमाण कमी होतं, काही वेळेला जास्त होतं. आणि ज्या वेळेला आर बी सीचं प्रमाण वाढतं दॅन दॅट ऑफ द नॉर्मल लेवल, देन इट इज कॉल्ड ॲज द पॉलीसायथेमिया. समटाईम नंबर ऑफ द आर बी सी इट इज इन्क्रीजेस अबव द ऑप्टिमम लेवल, म्हणजे त्याची जी काही मर्यादा आहे त्या मर्यादेपेक्षा आर बी सीचं प्रमाण हे वाढतं. बऱ्याच वेळेला आपण असं ऐकतो की या पेशंटच्या आर बी सी वाढल्या असं झालं, तर नेमकं हे काय असतं की समटाईम द नंबर ऑफ द आर बी सी इट इज इन्क्रीजेस बियॉन्ड द ऑप्टिमम लेवल देन दॅट इज कॉल्ड ॲज द पॉलीसायथेमिया. इन्क्रीज इन द नंबर ऑफ द आर बी सी दॅट इज कॉल्ड ॲज द पॉलीसायथेमिया. ऑर समटाईम देअर इज अ डिक्रीज इन द नंबर ऑफ द आर बी सी, म्हणजे कधी वाढतोच असं नाही, कधी कधी आर बी सीचा नंबर कमी पण होतो. आणि जेव्हा आर बी सीचं प्रमाण कमी होतं, व्हेन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ डिक्रीज इन द आर बी सी ऑर द नंबर ऑफ द आर बी सी इट इज अ डिक्रीजेस अप टू द ऑप्टिमम लेवल देन इट इज कॉल्ड ॲज द एरिथ्रोसायटोपेनिया. एरिथ्रोसायटोपेनिया, हे आर बी सी ऑप्टिमम लेवलपेक्षा क्षमतेपेक्षा जर वाढल्या तर त्याला म्हणायचं पॉलीसायथेमिया. अँड व्हेन देअर इज अ डिक्रीज इन द आर बी सी देन अँड देन दॅट ऑफ द ऑप्टिमम लेवल देन इट इज कॉल्ड ॲज अ एरिथ्रोसायटोपेनिया. आणि मग आता ह्या आर बी सी तयार होण्याला काही हार्मोनसुद्धा उपयोगाचे असतात. मग आता ते जे हार्मोन्स आहेत, द हार्मोन इरिथ्रोपॉयटिन एक विशेष असा हार्मोन आहे, त्या हार्मोनचं नाव आहे हार्मोन इरिथ्रोपॉयटिन. इरिथ्रोपॉयटिन द हार्मोन विच इज अ प्रोड्यूस्ड बाय द किडनी. इट इज अ यूजफुल ऑर इट कॅन स्टिम्युलेट द बोन मॅरो फॉर द प्रोडक्शन ऑफ द आर बी सी. हार्मोनचा आपल्या शरीरामध्ये जसा महत्त्वाचा रोल असतो, तसं या आर बी सी प्रोडक्शनमध्ये सुद्धा हार्मोनचा महत्त्वाचा रोल आहे. आणि किडनी काय करतात? किडनी इट कॅन प्रोड्युसेस द हार्मोन अँड द नेम ऑफ दॅट हार्मोन दॅट इज द एरिथ्रोपॉयटिन. हा जो इरिथ्रोपॉयटिन नावाचा जो हार्मोन आहे, मग तो इरिथ्रोपॉयटिन हार्मोन इट कॅन स्टिम्युलेट द बोन मॅरो फॉर द प्रोडक्शन ऑफ द आर बी सी. इरिथ्रोपॉयटिन हा शब्द एम सी क्यूला विचारला जाऊ शकतो. आता मॅच्युअर इरिथ्रोसाइट इट इज अ डिवाइड द न्यूक्लियस. आता यांच्यामध्ये काय काय नसतं आणि काय काय असतं,
मी अगोदर एक आरबीसीचे आपल्याला फिगर काढून दाखवले होते. समजा ही अशा प्रकारची आरबीसी आहे. दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ द आरबीसी. यांच्यामध्ये काय असतं आणि काय नसतं आपण अगोदरच पाहिलं की आरबीसीमध्ये न्यूक्लियस हा नसतो, की आरबीसीज आर द अन्युक्लिएटेड. मग आता याच्याशिवाय आणखीन याच्यामध्ये काय काय नसतं, तर काय काय नसतं म्हणजे कोणकोणते घटक नाही आहेत बाबा. तर हा जो पूर्ण आहे दॅट इज द सायटोप्लाझम. हा पूर्ण आरबीसीमध्ये असणारा सायटोप्लाझम आहे. मग यांच्यामध्ये काय काय नसतं, तर म्हणजे वेन वी टेक द मॅच्युअर आरबीसी ॲट दॅट टाईम द न्यूक्लियस, हे घटक इथं लक्षात ठेवा, न्यूक्लियस नंबर दोन, माइटोकॉन्ड्रिया नंबर तीन, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स दे आर अब्सेंट इन द आर बी सी. आता आपल्याला प्रश्न असा पडतो की याच्यामध्ये न्यूक्लियस नाही, मायटोकॉन्ड्रिया नाहीत आणि सेल ऑर्गनेल्स पण का नाहीत. याचं कारण काय की ज्या वेळेला आर बी सी हा जो सायटोप्लाझम आहे, या सायटोप्लाझममध्ये सर्वात जास्त असतो हिमोग्लोबिन, आणि ज्या वेळेला त्या मॅच्युअर होतात त्यावेळेला ऑक्सिजन कॅरी करण्याकरता हिमोग्लोबिनची आवश्यकता असते, आणि ज्या वेळेला या सायटोप्लाझममध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं त्यावेळेला द न्यूक्लियस मायटोकॉन्ड्रिया अँड सेल ऑर्गनेल्स बिकम डिस्ट्रॉय अँड ड्यू टू दिस रिजन फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ द ऑक्सिजन लार्ज अमाऊंट ऑफ द हिमोग्लोबिन इज अ प्रेझेंट इन द सायटोप्लाझम आणि दॅट हिमोग्लोबिन इट गिव्ज द क्रिम्सन रेड कलर. हाच हिमोग्लोबिन काय करतो, रक्ताला लाल रंग देण्याचं कामकाज हा हिमोग्लोबिन करतो. आणि आता लास्टली आपण फक्त एकच बाब पाहायची, दॅट इज द फंक्शन ऑफ आर बी सीज. आणि साईजच्या बाबतीमध्ये जर पाहिलं की साईज ऑफ द आर बी सी दॅट इज द 7 to 7.5 मायक्रॉन, दॅट इज द साईज ऑफ द आर बी सी. आणि आता आपण शेवटचा पॉईंट पाहू, दॅट इज द फंक्शन्स ऑफ आर बी सी. फंक्शन्स ऑफ आर बी सी, आता ह्या आर बी सी और इरिथ्रोसाइट, दॅट आर बी सी और द इरिथ्रोसाइट इट इज यूजफुल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ द नंबर एक, याचं कशासाठी उपयोगाचे आहे, याचं फंक्शन काय आहे आर बी सीचं. तर यांच्यामध्ये दे आर यूजफुल फॉर द ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. तर कोणते गॅसेस असतात, उदाहरणार्थ ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. These are the gases which is transported with the help of the hemoglobin. आपण अगोदरही पाहिलेलं आहे की hemoglobin it is having a more affinity to carry the oxygen and carbon dioxide, but it is having a more affinity to carry the carbon dioxide. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या आर बी सीच्या सहाय्यानं कॅरी केला जातो. नंबर दोन, इट मेंटेन द पी एच ऑफ द ब्लड. आर बी सी काय करतात, तर इट मेंटेन द पी एच ऑफ द ब्लड. पी एच मीन्स ॲसिड, आपण तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहिलेले ॲसिड बेस बॅलन्स, ॲसिड बेस बॅलन्स दॅट इज कॉल्ड ॲज द पी एच. आणि दॅट इरिथ्रोसाइट और आर बी सी इट मेंटेन द पी एच ऑफ द ब्लड.
आणि नंबर 3 द इट मेंटेन द विस्कॉसिटी ऑफ द ब्लड. इट मेंटेन द विस्कॉसिटी ऑफ द ब्लड आणि त्याचबरोबर द क्लॉटिंग प्रोसेस, कारण क्लॉटिंग ऑफ द ब्लड इट इज टेक्स प्लेस ड्यू टू द प्रेजेंस ऑफ द आरबीसी किंवा दे आर यूजफुल फॉर क्लॉटिंग ऑफ द ब्लड. तर ब्लड क्लॉटिंगमध्ये कसा उपयोग होतो त्याचा, कारण हा फायब्रिनोजन नावाचा घटक जो असतो, फायब्रिनोजन विच इज अ प्रेझेंट इन द ब्लड, इट इज यूजफुल फॉर क्लॉटिंग ऑफ द ब्लड. आणि म्हणून आपण असं म्हणतो की दॅट आर बी सी इट इज अ व्हेरी इसेन्शियल बिकॉज दे आर यूजफुल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ द गॅसेस, इट मेंटेन द पी एच ऑफ द ब्लड, द इट ऑल्सो मेंटेन द विस्कॉसिटी ऑफ द ब्लड आणि दॅट आर बी सी इट इज यूजफुल फॉर क्लॉटिंग ऑफ ब्लड, इट इज यूजफुल फॉर क्लॉटिंग ऑफ द ब्लड. ओके, थँक्यू व्हेरी मच.